केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्रावर प्रसन्न झालेत. महाराष्ट्रासाठी तब्बल 10,000 कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गांची घोषणा त्यांनी रेल्वे बजेटमध्ये केली. त्यात कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाचाही समावेश आहे. कराड चिपळूण या 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला सुरेश प्रभूंनी मान्यता दिली. तेव्हा 1863 नंतर पहिल्यांदाच खंडाळा आणि कसारा हे सह्याद्रीतले रेल्वेघाट बांधल्यानंतर सह्याद्री हा रेल्वेनं भेदला जाणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे बजेटचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलंय. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कानपिचक्या दिल्यात. विजय आणि पराक्रमापेक्षा अखेर विचारच महत्वाचे असतात अशा शब्दात सरसंघचालकांनी मोदींना नाव न घेता कानपिचक्या दिल्यात. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं डॉक्टर हेडगेवारांचं. डॉक्टर हेडगेवार फारसे प्रसिद्ध नव्हते. हेडगेवारांपेक्षा मोहन भागवतांना जास्त लोक ओळखत असतील, पण अखेर व्यक्ती नाही विचारांकडेच जावं लागतं असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडूंच्या अभिभाषणानंतरच्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय. नायडूंनी माफी मागावी अन्यथा कामकाज होऊ न देण्याचा इशारा विरोधकांनी दिला. नायडू यांनी मात्र आपण कुठलाही अपशब्द वापरला नसल्याचा दावा केलाय. तर नायडूंनी आता माफी मागितली नाही तर लोकसभेत चुकीची प्रथा पडेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली. बुधवारी नायडूंनी आपल्या भाषणात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशाला रेल्वे बजेटमधून फारसं काही मिळालं नसतानाच शेअर बाजारातही याच्या निगेटिव्ह स्टेटमेंट्स पाहायला मिळाल्या. बजेट सादर झाल्यावर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीतही घसरण झाली. मिड सेशनमध्ये सेन्सेक्समध्ये तब्बल 300 अंशांची घसरण होत सेन्सेक्स 29,000च्या खाली गेला. अखेरच्या सत्रात बाजार थोडा सावरला खरा, मात्र अखेर दिवसभराचं कामकाज संपताना सेन्सेक्स 261 अंशांची घसरण त्यात नोंदली. 28,746 अंशांवर सेन्सेक्स बंद झाला. तर निफ्टीतही 83.40 अंकांची घसरण झाली. दिवसअखेर निफ्टीही 8,683 अंशांवर बंद झाला. बंगळुरूमध्ये भर चौकात अपघात झालाय. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. ट्रक चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि त्यानं अनेकांना चिरडलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.